सभ्य मुलांवर असायचो, पण परा आणि तेजा त्यांच्यावर पण जास्त असायचो, आणि फर्स्ट बेंचवर बसून आम्ही बरीचशी मस्ती करायचो जी कोणाच्या लक्षात यायची नाही. आणि पराची एक खास आठवण असायची, भडंगसर वगैरे कित्येक जायचे, त्याचा घड्याळ पकडायचे आणि विचारायचं त्याला वेळ किती झाला आहे, आणि तो म्हणायचा सर घड्याळमध्ये काटेच नाही आहे. ते विचारायचे असे काटे कुठे, तो म्हणायचा काटे बहुतेक दुरुस्त करायला दिले होते, पण घड्याळ का घातलं, तर घरचे म्हणतात घड्याळ घालून जा म्हणून. ते तर आहे. बाकी खूप बरं वाटलं इकडे येऊन, बऱ्याच वर्षांनी भेट झाली इतक्या सगळ्या मुलांची, आणि आज मी स्वतः त्या फील्डमध्ये आहे, पण आणि माझ्याकडे जी मुलं येतात ती खूपच रानटी पद्धतीची मुलं येतात. माझं थिअरी कम प्रॅक्टिकल असं हॉटेल मॅनेजमेंट रिलेटेड असतं, तर म्हणजे आमच्याकडे मारणं बिरणं नाही, काही झालं की आम्ही असं काहीतरी फेकून मारणार, गेट बघत, बाकी दुसरं असं काही नाही. चला, थँक्यू.